छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर लगेच पन्हाळागड सुद्धा आपल्या ताब्यामध्ये केला. याची बातमी पूर्ण विजापुरामध्ये गेली आणि विजापुरामध्ये हाकार उडाला. आदिलशहा फार चिडला आणि आदिलशहाने शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी सिद्दी जोहर या आपल्या सरदाराला पन्हाळगडाकडे पाठवले. सिद्दी जोहर आपलं सैन्य घेऊन पन्हाळगडाकडे निघाला. त्याच्यासोबत फाजल खान हा सुद्धा होता. फाजल खान म्हणजे कोण? तर अफजल खानाचा मुलगा. तो सुद्धा आपल्या बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी सैन्यात सामील झाला. सिद्दी जोहर पन्हाळगडाजवळ आल्यानंतर त्यांनी चारही बाजूनी पन्हाळगडाला वेढले आणि शिवरायांना आतमध्ये कोंडले. नंतर शिवरायांना वाटले की आता पावसाळ्याचे दिवस आहे, जसा जसा पावसाळा वाढेल तसं तसं काय करेल सिद्दी जोहर आपला वेळा सैल करेल. मात्र अगदी झालं उलट. जितका पाऊस वाढला तेवढंच सिद्दी जोहरने अजून त्याची शिस्त कडक ठेवत पहारा कडक केला. सिद्दी जोहर हा शूर होता पण तितकाच तो क्रूर सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आता काय करावे कळत नव्हते, कारण गडावरची शिदोरी म्हणजे अन्न पाणी संपत आलं होतं. शिवरायांनी विचार केला की आता इथं शक्तीने नाही तर युक्तीने काम करायचं आणि शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरला निरोप पाठवला की मी किल्ला तुमच्या स्वाधीन करत आहे. सिद्दी जोहरला हे ऐकून आनंद झाला. हीच बातमी जेव्हा सिद्दी जोहरच्या सैन्याला कळली तेव्हा ते सुद्धा आनंदी झाले, कारण खूप दिवस ते बंदोबस्तामध्ये अडकलेले होते आणि त्यांना कंटाळा आला होता. सर्व सैन्य अगदी दंगापाणी करू लागले, हुक्कापाणी करू लागले, खाणंपिणं करू लागले, मनोरंजन करू लागले आणि सर्व सैन्य त्याच गोंधळामध्ये दंग झाले.